नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासात आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व अंतिम म्हणजे कसे की स्वातंत्र्य मिळण्याचा काळ जवळ आलेला आहे आणि त्या टप्प्यात भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा अभ्यास आपण करत आहोत तर बालमित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस साली जगामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने त्या ठिकाणी अमेरिकेची बाजू घेण्याचा निर्णय घेतला जपानच्या विरोधात जाऊन अमेरिकेचा पक्ष इंग्लंडने स्वीकारला त्यामुळे जपानने भारतावर आक्रमण करण्यासाठी जपानी फौजा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन धडकल्या अशा परिस्थितीत जपानच्या फौजांचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय जनतेचा भारतीय सैनिकांचा त्या ठिकाणी सहकार्य घेता यावे या, या दृष्टीने तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या एक सहकारी मंत्रिमंडळातला त्याचं नाव स्टॅफर्ड क्रिप्स याला भारतीयांचे मन वळवण्यासाठी भारतामध्ये पाठवले ते साल होतं एकोणीसशे बेचाळीस साल स्टॅफर्ड क्रिप्स हा भारतात आल्यानंतर त्याने सर्व पक्षाबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी भारतीयांसमोर एक योजना मांडली की त्या योजनेनुसार त्याला वाटलं की भारताचं सहकार्य आपल्याला मिळेल आणि मग आपण जपानच्या फौजांचा त्या ठिकाणी प्रतिकार करू शकू त्या योजनेमध्ये त्या ठिकाणी सर्व पक्षांचं समाधान झालं नाही कारण त्या पक्ष योजनेमध्ये क्रिप्सने जी योजना मांडली भारतीयांपुढे त्यामुळे कोणत्याही पक्षाचे समाधान झाले नाही त्याचे दोन कारण आहेत एक प्रमुख पहिलं कारण म्हणजे या योजनेनुसार म्हणजे क्रिप्स यांनी मांडलेल्या योजनेनुसार भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख या योजनेमध्ये करण्यात आलेला नव्हता पूर्ण स्वातंत्र्याचा मागणीचा स्पष्ट उल्लेख या क्रिप्सने मांडलेल्या योजनेत नसल्यामुळे राष्ट्रीय सभा आप ही आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत होती आणि या राष्ट्रीय सभेने त्या ठिकाणी क्रिप्सची योजना ही नामंजूर केली आणि दुसरे मुस्लिम लीगने सुद्धा क्रिप्सची योजना फेटाळली कारण क्रिप्सने मांडलेल्या योजनेमध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा उल्लेख त्या ठिकाणी क्रिप्सने केलेला नसल्यामुळे मुस्लिम लीगने सुद्धा ही योजना फेटाळली अशा प्रकारे बालमित्रांनो क्रिप्स योजना ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील अंतिम पर्वामधील एक घटना असून ही आपण अभ्यासली तर परीक्षेच्या दृष्टीने यावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाहून अभ्यास करा धन्यवाद